श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व आदरणीय श्री नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाने बाल संस्कार व युवा प्रबोधनच्या अंतर्गत दीपावली निमित्त आपण जे विविध उपक्रम घेत आहोत त्यामध्ये मागील व्हिडिओत आपण पाहिलं की आकाश कंदील कसा बनवायचा, तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की घरातील जे जुने दिवे आहेत त्याला कलर करून कशा पद्धतीने आपण आकर्षक व ॲट्रॅक्टिव्ह बनवू शकतो। चला तर मग आज पाहूया आपण दिवे पणत्या दीपावलीसाठी कशा पेंट करूया। दीपावली हा दिव्यांचा सण, त्यामुळे दिव्यांना विशेष महत्त्व, म्हणून त्यासाठी आपण आज त्यांना कलर करून ॲट्रॅक्टिव्ह बनवूया। त्याच्यासाठी लागणारं साहित्य, विविध प्रकारचे कलर जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते, घरातील काही जुन्या टाकाऊ पणत्या आणि कलर करण्यासाठी लागणारे ब्रश, त्याचप्रमाणे ब्रश धुवून घेण्यासाठी म्हणून इथे आपण पाणी घेतलेलं आहे। इथे मी घेत आहे गुलाबी कलर, त्याचा आधी आपण एक बेस थीन लेअर करूया। अशाच प्रकारे जर तुम्ही दिवे पेंट केले, आकाश कंदील बनवले, तर तुमची जी सुट्टी आहे दिवाळीची, सध्या लॉकडाऊनमुळे तर एनिवे आपण सगळे घरीच आहोत आणि विशेषतः लहान मुलं त्यांचे स्कूल ॲक्टिव्हिटीज खूप मिस करत आहेत, सो त्याच्यासाठी म्हणून ह्या ॲक्टिव्हिटीज खूप तुम्हाला मदत करतील, तुम्हाला याच्यातून नवीन शिकायला मिळेल। त्याचप्रमाणे तुम्ही जे नेहमी आपलं एक वाक्य असतं नेहमी ठरलेलं, मला बोर होतं आहे, सो ते बोर आपल्याला होणार नाही आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज राहू, सो आपला वेळही छान जाईल आणि प्लस आपल्याला त्यातून एक समाधान किंवा एक वेगळा आनंद असेल की ह्या वर्षीचा घरी लागणारा आकाश कंदील मी बनवला स्वतः, किंवा आम्ही छान त्याला डेकोरेट केला आम्हाला हवं तसं, किंवा जे दिवे आहेत पणत्या आहेत त्या स्वतः आम्ही पेंट केलेल्या आहे, सो याचा एक नवीन आनंद तुम्हाला मिळू शकेल। त्याला थोडं आपण साईडला ठेवू म्हणजे थोडा तो कलर सुकेल। त्यानंतर आपण दुसऱ्या दिव्याला एक आपण वेगळा कलर देऊया। आता आपला आधीचा कलर थोडा वाढला असेल, त्याच्यावर अजून एक हात देऊया आपण, जेणेकरून तो कलर जरा डार्क आणि थक दिसेल। तर याची जी बॉर्डर आहे त्याला आपण येलो कलर देऊया। विविध कलरने आपण त्याच्यावरती छान अशी डिझाईन बनवूया। तर ही डिझाईन तुम्हाला हवी तशी, तुम्हाला सुचेल तशी, जी अजून ॲट्रॅक्टिव्ह बनवेल किंवा आकर्षक बनवेल, असं तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला हव्या त्या कलरने तुम्ही याला डेकोरेट करू शकता। दुसराही दिवा जो आपला होता कलर केलेला, त्यालाही आपण बॉर्डर त्याची जी आहे ती ग्रीन कलरने सुशोभित करूया।
आपला जो व्हाईट कलर आहे त्यावर आपण अजून एक लेअर देतोय जेणेकरून तो डार्क आणि थक दिसेल. अशा प्रकारे आपण हे दिवे पण त्या कलरने सुशोभित बनवलेले आहेत. त्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला हवे ते कलर, हव्या त्या पणत्या शेपच्या साईजच्या यूज करून तुम्ही त्याला कलर करून सुशोभित बनवू शकता. त्याच्यामध्ये तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे ती तुम्ही यूज करू शकता. इथे हे एक वृंदावन, तुळशी वृंदावन, संध्याकाळी आपण जे तुळशीजवळ दिवा लावतो त्यासाठी म्हणून हे एक छानसं छोटंसं तुळशी वृंदावन आहे, ते देखील आपण कलर केलं आहे. आणि त्याच्यावरती ही छोटीशी पणती, ती याच्यावरती ठेवायची. सो हे देखील एक छान असं छोटंसं तुळशी वृंदावन आहे. संध्याकाळी आपल्या तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी आपण याचा यूज करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील जे जुने दिवे आहेत त्याला कलर करून सुशोभित बनवू शकता आणि दीपावली छान साजरी करू शकता. हॅपी दिवाळी. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. घरातील जुन्या लग्नपत्रिकेपासून आपण एक ग्रीटिंग कार्ड बनवूया. त्यासाठी पत्रिकेवरती मी एक दिव्याचं स्केच बनवून घेते. अशा प्रकारे एक दिवा मी स्केच बनवून घेतलाय. तसंच ह्या साईडला मी एक हार्ट शेप मला हवे आहेत किंवा बदामची शेप, त्यासाठी म्हणून मी इकडे आखून घेते. अशा प्रकारे फक्त मी हाफ पेन्सिलच्या साह्याने ड्रॉ करून घेतलं आहे. त्याला आता आपण कट करूया. आपण एक हार्ट शेप कट करून घेतलेला आहे आणि त्याच प्रकारे आता आपण हा दिवाळी कट करून घेऊया. आपण इथे दोन दिवे देखील कट करून घेतलेले आहेत. आता जो व्हाईट आपल्याकडे कार्ड शीट असेल, कार्ड पेपर असेल किंवा कलर असेल जे तुमच्याकडे असेल अवेलेबल, त्या कार्ड शीटचा आपण यूज करूया. फेविकॉलच्या साहाय्याने हे आपण चिपकवूया.
प्रकारे हे उरलेले कटआउट आपण आत चिकटवूया. इथे आपण मेसेज लिहूया. अशा प्रकारे आपण एक दिवाळीसाठी सिंपल आणि सोपं ग्रीटिंग कार्ड बनवलं आहे. यामध्ये तुम्ही तुम्हाला हव्या त्या पद्धतीने ग्रीटिंग कार्डला डेकोरेट करू शकता. तुमच्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्या यूज करून, तुमची क्रिएटिव्हिटी यूज करून तुम्ही छानसं असं ग्रीटिंग कार्ड बनवून तुमच्या आईवडिलांना, भावा बहिणींना देऊ शकता. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. हॅपी दिवाळी.